जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेड येथे भर दुपारी 11:30 ते 2:30 वाजेदरम्यान दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहे। पळासखेडा येथील रहिवाशी अरुण त्र्यंबक मोईके यांच्या घरात ही चोरी झालेली असून भर दुपारच्या पहारास घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हा डल्ला मारलेला आहे। यात 1.5 लाख रुपये रोख तर 20 ग्रॅम सोन्याची माळ, 4 ग्रॅमचे कानातले तसेच काही चांदीचे दागिने असा 1.5 लाखाच्या जवळपास ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे। घरमालक अरुण त्र्यंबक मोईके यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सदरील अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी कलम 445-380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल साहिल तडवी हे करत आहेत। त्याच्यानंतर माझ्या मुलाला मी फोन करला, मी सगळं दाखवलं काय झालं। किती वाजता तुम्ही घरी आले होते काल? 2 वाजता। तुम्हाला कसं काय माहिती पडलं की घरात चोरी झाली आहे? चोरी झाली म्हणजे दरवाजा उघडलेला होता, त्याच्यानंतर घरात घुसला, त्याच्यानंतर वेगळी कपाट खुली दिसली। जवळपास किती रक्कम गेली तुमची? आमची 3-4 लाख रुपये। जेव्हा चोरी झाली तेव्हा घरामध्ये कोणी नव्हतं का? कुठे गेलं ते घरातले? पोत होती 20 ग्रॅमची, 1-4 ग्रॅमची पोत होती, 1-4 ग्रॅमची अंगठी, 7-12 पट्ट्या, चैन पट्ट्या, 4-12 चैन पट्ट्या होत्या, नथ होती, गुन्हेगार नथ होती, आणि वाय होती पाय, आता 2-12 कडे होते, असं ते डब्यांमध्ये होतं, परसमध्ये ते परस ते नेलं सगळं। पैसे किती होते? पैसे होते तरी 1.5 लाख कॅश होती। तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? डाऊट आहे आम्हाला, पण मग आता असं समजत नाही बाकी कोणाला म्हणावा, एक माणूस फक्त आमच्या घरी येऊन गेला आहे बस। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।